आता बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवातीलाच एक मोठी बातमी. राज्यामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट येईल अशी भीती व्यक्त केली जाते. कोरोनाची लाट येणार असून आम्ही सर्व त्या गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी तयार आहोत असं म्हटलंय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी. दवाखाने सज्ज आहेत, वैद्यकीय सोयी सुविधा सज्ज आहेत, एवढंच नाही तर औषधांचा सुद्धा मुबलक साठा आहे असंही डॉक्टर शिंगणे यांनी म्हटलंय. ही लाट किती तीव्र आहे, कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल होणार आहे का, या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, यावर बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. जगभरात कोरोनाची दुसरी लाट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि ह्याचीच दक्षता घेत महाराष्ट्रामध्ये देखील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत राजेंद्र शिंगणे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया कारण औषधी आणि विभाग त्यांच्याकडे आहे. कोरोनाची दुसरी लाट कशा पद्धतीनं नियोजन आहे आणि किती हा गंभीर राहणार आहे? कोरोना म्हणजे COVID-19 मार्च महिन्यापासून आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि जगामध्ये सुरू झालेली होती आणि हळूहळू ते कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत गेला हे तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे पेशंट जरी त्या ठिकाणी कमी सापडत असले तरीसुद्धा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या दरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहेत असे या क्षेत्रामधले काम करणारे तज्ज्ञ त्या ठिकाणी नेहमी सांगत आलेले आहेत. पहिल्या लाटेमध्ये आम्ही जेव्हा काम केलं त्याच्यामध्ये आलेले सर्व अनुभव लक्षात घेता आता पुढे जर ही लाट येणार असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र शासन आणि त्यातल्या त्यात आमचा अन्न व औषध विभाग, प्रामुख्याने औषध विभाग, हा प्रामुख्यानं आम्ही त्याची तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे. मागच्या काळामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, टोसलीझुमाब इंजेक्शन त्या ठिकाणी असतील, बाकी क्लोरोक्विन टॅबलेट त्या ठिकाणी असतील, फॅबिपिरावीर टॅबलेट त्या ठिकाणी असतील. कोरोनाच्या संदर्भातले जे जे औषधी त्या ठिकाणी लागतात त्या संदर्भातली पूर्ण तयारी त्या ठिकाणी करत असताना आज कोणत्याही औषधीचा तुटवडा आपल्या राज्यामध्ये नाही किंवा सरप्लस आमचा पूर्णपणे इंजेक्शनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी परिस्थिती आहे. साहेब, एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या पद्धतीने आता जगामध्ये तीव्रता आहे, भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कशी तीव्रता राहील, कारण पूर्वी लोकांनी हा संपूर्ण अनुभव घेतलेला आहे, कसं राहायचं हे सुद्धा माहिती आहे, पुन्हा याच्यात काही बदल करावे लागणार आहेत का? नाही, मागच्या 7-8 महिन्याच्या काळामध्ये राज्य शासनाच्या वतीनं खरं म्हटलं तर अनेक उपाययोजना आपण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे जागृती, लोकजागृती करण्याचा आपला महत्त्वाचा प्रयत्न त्याच्यामध्ये प्रामुख्यानं होता. सुरक्षित अंतर ठेवणं, मास्क लावणं, वेळोवेळी साबणानं किंवा सॅनिटायझरनं हात धुणं हा खरं म्हटलं तर लोकजागृतीचा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी होता. गर्दीमध्ये जाणे टाळणं हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी प्रामुख्यानं होता. त्यामुळं अशा पद्धतीनं लोकांना सवय लावण्याचा प्रयत्न आम्ही मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं केलेला होता आणि याच्या पलीकडे जाऊन अजूनही त्याच्यामध्ये काही सुधारणा त्याच्यामध्ये करून जर शासनाला असं वाटलं की हे सुद्धा उपाय अतिशय प्रभावशाली आणि वेळ पडलं तर काही वेगळे कायदे, कडक कायदे त्या संदर्भातले तयार करण्याचं काम जरी पडलं तर निश्चितपणे शासन त्याच्यामध्ये करेल. सर, आता सध्या असं काही शास्त्रज्ञांचं किंवा तुमचं बोलणं झालं असेल औषध कंपन्यांबरोबर, नवीन ही जी लाट आहे त्याच्यामध्ये कोरोनाच्या संसर्गात काही बदल या ठिकाणी जाणवणार आहे का, सिम्पटम्समध्ये काही बदल जाणवणार आहेत का? नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये काही नवीन सिम्पटम्स म्हणजे तोंडाची चव जाणे हे सुद्धा एक नवीन सिम्पटम्स त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आलेलं होतं. अजून एक दोन सिम्पटम्स त्याच्यामध्ये आले होते, परंतु हे सिम्पटम जरी त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी किंवा या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या तज्ज्ञांनी त्या ठिकाणी सांगितले होते तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही पुढे काही फार सुधारणा झाल्या किंवा ते त्याच्यामुळं कोरोनाची लक्षणं ती आहेत हे असं काही फार काही त्या ठिकाणी आढळलं नाही. पण कोरोनाची दुसरी लाट जर 100% येत असेल, ती येऊ नये हीच आमची प्रार्थना आहे, पण ती जर येत असेल तर नवीन नवीन लक्षणंसुद्धा या संदर्भातले काय राहतील हे आम्हाला शास्त्रज्ञांच्या माध्यमातून पुन्हा एकदा माहिती करून घ्यावं लागेल आणि त्या संदर्भातली उपाययोजना आणि लोकजागृती करावं लागणार आहे.